नमस्कार, सरूस किचन एंड बेकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आजची आपली रेसिपी आहे ब्रेड रोल। ब्रेकफास्ट आहे तर तो तुम्ही मॉर्निंग किंवा इवनिंगला केव्हाही ट्राय करू शकता। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आफ्टरनूनला, जर तुम्हाला काही इंटरेस्टिंग खायचं आहे तर तो तुम्ही हा पदार्थ ट्राय करू शकता। तर ह्या पदार्थासाठी लागणारं साहित्य आपण बघणारच आहोत, प्लस ह्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स यूज करत आहोत तर तो आपल्या शरीरासाठी हेल्दी असणार आहे। आणि आपण ऑइल कमी यूज करतो आहे, आपण शालो फ्राय करणार आहोत, त्याला डीप फ्राय नाही करणार आहोत, तर ते ऑइलीही नसणार आहे। तर चला आपण ती रेसिपी बघू, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। माझे रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि प्रत्येक सॅटर्डे संडेला मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करणार आहेत, तर प्लीज सपोर्ट करा। चला तर बघूया माझ्या किचनकडे आणि आपल्या ब्रेड रोलची तयारी करूया। तर बघा, इथे मी व्हाईट ब्रेड यूज केला आहे। व्हाईट ब्रेडच्या मी 8 ते 10 स्लाईस घेतलेले आहेत। तुम्ही इथे आटा ब्रेडही यूज करू शकता, मार्केटमध्ये गव्हाचा ब्रेड मिळतो तो तुम्ही यूज करू शकता। चला तर बघूया आपल्या ब्रेड रोलसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। इथे मी काय काय घेतलं आहे ते आपण बघणार आहोत। तर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे बारीक चिरून, एक वाटी बीन्स घेतला आहे बारीक चिरून, एक वाटी बारीक चिरलेलं गाजर आहे, एक वाटी कोबी आहे बारीक चिरलेला, कोथिंबीर आहे, चीज किसलेलं आहे, हिरवी चटणी आहे आणि हिरवी मिरची आहे। तर आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 पळी तेल ॲड करायचं आहे। मी सेकंड पळीमध्ये थोडं कमी घेतलं होतं म्हणून तिसऱ्यांदा थोडंसं परत टाकते आहे। तर आता तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे। कांदा थोडासा लाईट ब्राऊन झाला की आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत। हिरवी मिरची ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये जे बीन्स आपण कापून ठेवलेले आहेत ते ॲड करणार आहोत। बीन्स ॲड केल्यावर आपल्याला लगेचच गाजर पण ॲड करून घ्यायचं आहे। आता बीन्स आणि गाजर टाकल्याच्या नंतर आपल्याला ते परत चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कोबी टाकणार आहोत। कोबी टाकल्याच्या नंतर ते सारण जे आहे आपलं ते आपल्याला चांगल्या प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे। मग आपल्याला मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। मीठ तुम्ही स्वादानुसार त्याच्यामध्ये टाकू शकता जसं तुम्हाला हवं तसं। आता मीठ टाकल्याच्या नंतर परत आपण त्याला व्यवस्थित हलवून घेऊया। आता आपलं जे सारण आहे त्याला सर्व मीठ वगैरे लागल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती एक झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं आपण त्याला स्टीम करणार आहोत, म्हणजे थोडंसं आपल्याला वाफेवरती ते शिजवायचं आहे। तर चला आपण त्याच्यावरती झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं शिजवून घेऊया। आता आपलं जे सारण आहे ते ऑलमोस्ट अर्धकच्चं शिजलेलं आहे, त्याला खूप शिजवायचं नाही आहे आपल्याला। आता त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड करणार आहे। हळद ॲड केल्याच्या नंतर लाल तिखट आपल्याला ॲड करायचं आहे। लाल तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। लाल तिखट म्हणजे जसं तुम्हाला तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता। मी आता ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसालाही टाकत आहे। गरम मसालाही तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। आता आपण परत हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला ते एका बोलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। आपण एका बोलमध्ये सर्व मिश्रण काढून घेऊया आपलं। तर बघा, तुम्ही बघू शकता आपल्या सारणला किती छान कलर आलेला आहे, ऑरेंज, ग्रीन। तर बघा, आता आपलं जे सारण आहे ते आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण चीज किसून घेतलेले होतं ते ॲड करणार आहोत। या मी 3 क्यूब्स घेतलेले होत्या चीजच्या, तर त्या किसून मी त्याच्यामध्ये पूर्ण चीज ॲड करत आहे। आणि जी कोथिंबीर मी चिरलेली होती तीही मी पूर्ण त्याच्यामध्ये ॲड करून घेत आहे।
आता हे जे सारण आहे ते परत आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही ह्याच्यामध्ये पनीर ही किसून ऍड करू शकता, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पनीर ही ह्याच्यामध्ये टाकू शकता ग्रेट करून। तर आपलं जे सारण आहे ते बघा मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथं पळपुटावरती मी एक ब्रेडची स्लाइस घेतली आहे, ती आपल्याला चांगल्या प्रकारे अशी दाबून थोडी प्रेस करून लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता त्याचे कडे वगैरे मी चांगले असे प्रेस करून लाटलेले आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला ब्रेडच्या जेवढ्या स्लाइस आपण घेतलेल्या होत्या त्या अशाच पूर्ण लाटून घ्यायच्या आहेत। ब्रेडच्या स्लाइस लाटायच्या आहेत कारण की जेव्हा आपण रोल बनवतो ना तेव्हा त्या इझिली फोल्ड केल्या जातात, म्हणजे रोल इझिली बनतो त्याचा। तर बघा आता ह्या सर्व ब्रेडच्या स्लाइस मी लाटून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता त्या किती पातळ अशा लाटल्या गेलेल्या आहेत। आता इथे मी दोन ब्रेडच्या स्लाइस घेते, त्याच्यावरती आपल्याला ग्रीन चटणी जी आहे ती चांगल्या प्रकारे अशी स्प्रेड करून घ्यायची आहे, पसरवून घ्यायची आहे। दोन्ही स्लाइसला आपल्याला ग्रीन चटणी जी आहे चांगली लावून घ्यायची आहे। आता त्याच्यावरती आपल्याला आपलं जे सारण आहे रेडी केलेलं ते अशा प्रकारे एक एक किंवा दीड दीड चमचा, एक एक चमचा इनफ होतो कारण की मी जो ब्रेड घेतला आहे तो स्मॉल ब्रेड आहे, लहान ब्रेडचे स्लाइस आहेत, त्याच्यामुळे एक एक स्पून मी टाकत आहे। आता याचा मी रोल करते, तर तुम्ही बघू शकता ब्रेडच्या स्लाइस आपण लाटल्या होत्या त्याच्यामुळे त्याचा रोल खूप छान प्रकारे झाला आहे। बघा तुम्ही किती छान झाला आहे रोल आपला। तर मी तुम्हाला परत दाखवते की मी रोल कशाप्रकारे फोल्ड केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता सारण जे आहे ते थोडंसं आपल्याला आतल्या साईडला प्रेस करून असा रोल करून घ्यायचा आहे। बघा आपला रोल जो आहे तो किती छान झाला आहे बघू शकता तुम्ही। अशाच प्रकारे आपल्याला सर्व रोल्स बनवून घ्यायचे आहेत। तर आता तुम्ही बघू शकता हे सर्व रोल मी बनवून घेतलेले आहेत, माझे सर्व रोल्स जे आहेत ते रेडी आहेत। मी पूर्ण छान प्रकारे त्याच्यामध्ये सारण स्टफ करून ते भरून घेतलेले आहेत। आता गॅसवर मी तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी, त्याच्यावरती मी थोडंसं तेल लावून घेते आणि आता जे आपण रोल्स बनवले होते ते मी तव्यावरती अशा प्रकारे एक एक ठेवून घेणार आहे। तर तेल जे आहे ना ते आपल्याला थोडंसं जास्तच टाकायचं आहे जेणेकरून आपले जे रोल्स आहे ते चांगल्या प्रकारे असे भाजले गेले पाहिजेत। तर आता आपल्याला आपले हे ब्रेड रोल्स जे आहेत ते कमी गॅसवरतीच आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। वरून थोडं थोडं तेल लावायचं आहे, माझा व्हिडिओ स्किप झाला आहे त्याच्यामुळे ते दाखवण्यात नाही आलं। तर आता तुम्ही बघू शकता ब्रेड रोल्स जे आहेत ते मी पलटी करून घेतलेले आहेत आणि त्याची एक साईड अशी चांगल्या प्रकारे ब्राउन झालेली आहे, तुम्ही बघू शकता। कमी गॅसवर केल्यामुळे जे ब्रेड रोल्स आहेत ना ते एकदम क्रिस्पी झालेले आहेत, बघा दिसतायतच आपल्याला। तर जे बाकीचे ब्रेड रोल राहिलेले होते आपले उरलेले तेही मी आता तव्यावरती एक एक ठेवून छान क्रिस्पी करून घेते। आपण फायनल लुकसाठी आपली डिश रेडी करणार आहोत, तर चला आपण आता हे क्रिस्पी करून घेऊया। वरून थोडं थोडं तेल सोडत राहायचं आहे आपल्याला। तर आता आपण बघणार आहोत आपली फायनल लुक रेसिपीचा। वाव, बघा किती छान दिसत आहेत आणि मी ते खूप कमी गॅसवरती केल्यामुळे ते इतके क्रिस्पी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत आहेतच। आणि अशा प्रकारे झाले आहेत आपले ब्रेड रोल्स, बघा किती छान झाले आहेत।